कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या तीव्र बनली आहे. सातत्याने कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणच्या पाईपलाईन बदलण्यात आल्या नसल्यामुळे ही समस्या भेडसावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी समस्येबाबत अनेकदा आंदोलनं निवेदनं देऊनही महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज सामाजिक कार्यकर्त्या राणी कपोते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला मोठ्या संख्येने महापालिका मुख्यालयावर धडकल्या. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हंडाकळशी घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच उपोषण सुरू केलं. जोपर्यंत पाणी समस्येबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं महिलांनी सांगितलंय. आज खरं तर सांगायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्वसामान्यांवरती अन्याय करीत आहे. गेले 40 वर्ष ज्या जलवाहिन्या टाकलेल्या होत्या त्या अद्यापही बदलण्यात आलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे गढूळ पाणी समस्या उद्भवत आहे. जुन्या जलवाहिन्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या गंजून सडलेल्या आहेत, त्यांना छिद्र पडलेली आहेत. याचं सर्वेक्षणसुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी येऊन करीत नाही आहेत. आज गेले 1.5 ते 2 वर्ष झाले मी या गोष्टीसाठी पाठपुरावा करीत आहे. फक्त गढूळ पाण्याची समस्या नाही आहे, अनियमित पाणी पुरवठा, तसेच कमी दाबाने पाणी येणं अशा विविध समस्या पाण्याच्या आहेत. पण याची दखल एकही अधिकारी घेत नाही. आयुक्तांना वारंवार माझ्या भेटी झालेल्या आहेत. मागच्या वेळेस डॉक्टर सूर्यवंशी आयुक्त होते त्यांच्याशीही माझे या संदर्भात चर्चा झालेली होती. डॉक्टर भाऊसाहेब दांडगे जे आहेत आयुक्त सध्याचे त्यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली होती. तसेच मोरे जे आहेत कार्यकारी अभियंता पाणी विभागाचे, सोमवंशी जे आहेत त्यांना सतत माझ्या चर्चा सुरू असतात फोनवरनं. त्यांना सर्वेक्षणासाठी मला बोलून घ्यायला लागतं. या महिला सातत्याने त्यांना विनवण्या करत असतात. महिलांचे लिटरली हात गढूळ पाण्याने कपडे धुवून धुवून झिजले आहेत. तुम्ही बघाल ना या गोरगरीब जनतेचे हात भांडे घासून कपडे धुवून हात लिटरली खराब झालेत. लहान मुलांच्या अंगावरती इन्फेक्शन झालेले आहेत. इन्फेक्शन तर झालेलेच आहे पण रुक्मिणी बाई हॉस्पिटल जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही आहेत. आज कल्याणवरती ही समस्या येते याची कोणी दखल घेत नाही, ही लाजीरवाणी बाब आहे. म्हणून मी कल्पना उर्फ राणी दिलीप कपोते आजपासून पाण्यासाठी प्राणांतक आमरण उपोषणासाठी बसलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी हा लढा महाडसाठी दिला होता, चौदार पाण्याच्या तळ्यासाठी. अहिल्याबाई होळकरांनी महिलांसाठी जिथे तिथे पाण्याच्या विहिरी तळे याचा साठा केला. यांचा आदर्श बाळगत मी हा लढा पुढे चालू ठेवणार.